पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील विकास कामांचा आढावा घेतला शहरातील मिळकतधारकांकडील कराच्या थकबाकीत या बैठकीत चर्चा करण्यात आली नामदार सतेज पाटील यांनी थकबाकीवरील दंडाच्या व्याजात मिळकतधारकांना सूट द्यावी अशी सूचना प्रशासनाला केली आहे या बैठकीत खाते प्रमुखांनी महानगरपालिकेनं शहरात केलेल्या विकास कामांचा सा आढावा सादर केला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ड्रेनेज लाईनचा प्रश्न शहरातील अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण बांधकाम परवाने यांची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली शहरातील विकास कामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध होत नाही शहरातील जी कामं सुरू आहेत ती महानगरपालिकेच्या स्वनिधीतून नव्हे तर जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतून सुरू असल्याचं प्रशासनानं पालकमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं करांच्या थकबाकीमुळं महानगरपालिकेच्या उत्पन्नावर सुद्धा परिणाम झाला असल्याचं आयुक्त बलकवडे यांनी सांगितलं घरफाळ्याच्या रकमेवरील व्याजाची रक्कम जवळपास एकशे कोटी रुपये इतकी आहे ही रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिकेनं मिळकतधारकांना त्यांच्या दंडाच्या व्याजावरील रकमेत सूट द्यावी अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी या बैठकीत केली अमृत योजनेत कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदाराकडील प्रलंबित कामं अन्य ठेकेदाराकडून करून घ्या अशी सूचना नामदार पाटील यांनी केली महानगरपालिकेनं राज्य सरकारकडे कामांचे जे प्रस्ताव पाठवलेत त्याची माहिती द्यावी हे विकास कामं मंजूर करून आणू असं नामदार पाटील यांनी सांगितलं यावेळी माजी महापौर निलोफ राजरेकर माजी उपमहापौर संजय मोहिते माजी नगरसेवक शारंगधर देशमुख भूपाल शेटे मधुकर रामाने विनायक फाळके यांच्यासह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपायुक्त रविकांत अडसूळ निखिल मोरे विनायक औंधकर यांच्यासह महापालिकेचे खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते